विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे रिग्नॉमॅट्रिक फंक्शन अतिशय कमी वेळात संपवायचं आहे आपल्याला मी सांगतो तसा तुम्ही अभ्यास करा अतिशय कमी वेळात हा टॉपिक कंप्लीट पण होईल आणि आपल्याला दहा मार्क ह्यात वेळवायचे आहेत हा व्हिडिओ करायच्या अगोदर तिन्ही पेपर मी बघितलेत सोपे सोपे प्रश्न विचारत आहेत जमण्यासारखे प्रश्न आहेत ओके सुरुवात करूया बघा की पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो तो क्वेश्चन मी फळ्यावर लिहिलेत मी स्टार्टच तुम्हाला इथून करायला होतोय साईन रूल ओके okay. साइन रूल म्हणजे मला फॉर्म्युला तयार करायचा आहे कोसाईन रूल तिथं सुद्धा मला फॉर्म्युला तयार करायचा आहे हे मी फॉर्म्युला तयार केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे माहिती का लक्षात घ्या टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ह प्रॉब्लेम दिले ते याच्यावर बेस तेवढे बघायचे आहेत सोपे आहेत ते सुद्धा बरं साइन रूल मी तुम्हाला सिम्पल सांगू का मी पूर्ण थेरम घेणार नाहीये मी हिंट देणार आहे तुम्हाला फक्त एरिया ऑफ ट्रँगलचा एरिया आला पाहिजे फॉर्म्युला आला पाहिजे काय फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट शांतपणे लक्ष द्या मी जर असा एक ट्रायंगल काढला ट्रायंगलचं नाव काय सांगा ए बी सी मग एच्या समोर साईड ए असते बीच्या समोर साईड बी असते सीच्या समोर साईड सी असते हा परपेंडिक्युलर म्हणजे हाईट आहे ओके बीच्या समोरची बाजू आहे ना ती मग मी समजा साईन बी घ्यायला गेलो इथं साईन बी तर दॅट इक्वल्स टू साईन बी इक्वल्स टू ही जी हाईट आहे ना अपॉन सी ना अपॉन हायपोटिनियस आहे ना अपोजिट अपॉन हायपोटेनियस हाई तेव्हा हाईटची व्हॅल्यू मला मिळणार आहे सी इन्टू साईन बी ओके मग काढूया एरिया आपण मग एरियाचा फॉर्म्युला काय सांगा हाफ इंटू बेस बेस कोण आहे ए इंटू हाईट हाईट कोण आहे सांगा सी इंटू साईन बी आता तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या इथं ए सीच्या पुढे साईन बी येणार आहे मग असं तीन वेळा तुम्हाला एरिया काढायचा आहे किंवा तुम्ही सिमिलरली लिहू शकता सिमिलरली एरियाची व्हॅल्यू काय माहिती का हाफ इथं जर मी ए बी लिहिलं तर इथं साईन सी येणारच आहे लॉजिकली विचार करा आणि जर मी इथं लिहिलं हा आता काय काय झालं बघा ए बी झालं ए सी झालं तर बी सी असणार आहे आणि त्याच्या पुढं येणार आहे साईन आहे बरं साईन रूल कसा प्रूव्ह केला पाहिजे इथं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तुम्ही हे तिन्ही रेशो तिन्ही व्हॅल्यू इक्वल केल्या ओके हाफला हाफ 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 काय होणार सांगा कॅन्सल आणि अतिशय महत्वाची स्टेप काय की तुम्ही प्रत्येकाला एबीसी न डिवाइड करा याला एबीसी न डिवाइड करा याला एबीसी न डिवाइड करा आणि याला सुद्धा ए बी सी न काय करा डिवाइड करा लॉजिकली बघा ना एसी ए सी कॅन्सल झालं उरलं काय साइन बी अपॉन बी ओके तेच तर प्रूव्ह करायचं मी हिंट देतोय बाळांनो ओके वेळ कमी आहे तुम्ही हे लगेच करा तुम्हाला सांगतो फेसबुक मधलं फेसबुक मधला पेज नंबर सेव्हन्टी सेव्हन आता ओपन करा व्हिडिओ पाच मिनिटासाठी पॉज करा आणि पहिला हे फिनिश करा ठीक ठीक आहे स्टेप्स काय सांगा एरिया काढा तीन वेळा एरिया काढा पण एकदा एरिया परफेक्ट काढा सिमिलरली लिहा लॉजिकली कळतेच की ए सी असेल उरलो कोण बी ना साईन बी येणार आहे ओके ठिकाण कम्पेअर करा तुमचा साईन रूल इथं फिनिश होतोय आणि हे जे आहे त्याचा रेसी लोकल करा शेवटी म्हणजे स्मॉल ए अपॉन साईन ए इक्वल्स टू बी अपॉन साईन बी इक्वल्स टू सी अपॉन साईन सी पण मी तुम्हाला सांगू का तिथं इक्वल टू जर ट्वाइस आर प्रूव्ह करायचं असेल तर इक्वल्स टू ट्वाइस आर तर मी सांगतोय लक्ष द्या बघा मी तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून दाखवतोय तीच फिगर आहे फक्त मी आता सरकम सर्कल काढतोय ठीक है? आ, आहे म्हणजे बघा आता हा ए आहे इथं बी आहे इथं सी आहे तुम्हाला सांगते सीच्या समोरची बाजू सी असणार आहे इथं बी आहे हा ए आहे पण मी काय करतोय की हा जो इथे सेंटर आहे ना सेंटर त्याच्यामधून मी एक लाईन ड्रॉ करतोय ओके आणि हे इकडे घेतोय असं ओके मग ही जी आहे ना ही टोटल लेंथ टॉईस आर येणार ना टोटल लेंथ किती येणार सांगा टॉईस आर आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो इथं कन्सेप्ट कुठली यूज केलं सांगतो ही जी एपी आहे ती डायमीटर आहे एपी ही कोणा सांगा डायमीटर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो तिथे पुस्तकात ना असं दिलंय ना की तुम्हाला लक्षात येणार नाहीच लक्षात घ्या अवघड होईल थोडंसं म्हणून आपण तर मी काय सांगतोय एपी डायमीटर म्हणजे टॉईस आर एवढं तर कळलं एपी ही डायमीटर आहे ते ट्वाइस आर तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण काय करूया माहिती का शांतपणे लक्ष द्या हा जो अँगल आहे ना याच्या समोर आर्क हा आहे आणि या आर्कच्या समोरच हा अँगल आहे म्हणजे तुम्हाला टेन्थ ला होतं बघा अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क त्याच्यामुळे मी जर इथं साईन पी लिहिलं टू sin बी असणार आहे बाळांनो ठीक आहे आणि दॅट इक्वल्स टू काय येणार बघा ह्याच्या समोरची बाय साईड कुठली आहे सांगा बी ह्याच्या आणि हायपोटेनियस कोण आहे चॉईस आर मग इकडे येऊ दे मग चॉईस आर दॅट इक्वल्स टू बी आपण ही व्हॅल्यू अरे साईन बी म्हणजे साईन बी ना झालं की मध्ये पुस्तकात दिलं एवढं लिहू नका तुम्ही ही फिगर ड्रॉ करायची जर टॉईस आर आलं तर म्हणलं लिहायचं काय हे दोन अँगल इक्वल आहेत अँगल इन्स्क्रेड सेम आर्क असंच रिझन द्या त्याच्यानंतर साईन फी, पी फ्रॉम फिगर म्हणा बट साईन पी चालू साईन बी करा फिनिश साईन रूल पहिल्यांदा करायचं आहे चार मार्काला आलेला आहे जुलै ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये मग आता का नाही येणार जुलैचं येईल आता रिपीट होईल साईन रूल मग आता मी तुम्हाला सांगतो की चला ठीक आहे पहिल्यांदा साईन रूल फिनिश झाला ओके साईन रूल साठी काय मी इथ लिहिलं हिंट एरियाचे फॉर्म्युले हाफ इंटू बेस इंटू हाईट ओके okay. दुसरं गोल ट्वाइस आर जर म्हणलं तर अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्ट मग आता एक्सप्लेन केलंय बर साईन रूल फिनिश आता कुठला रूल घ्यायचा आहे कोसाईन रूल मी तुम्हाला सांगू का की पेज नंबर सेव्हन्टी सेवन तुम्हाला बोललो तो साइन रूलला कोसाइन रूल मी एक्सप्लेन करतो करायचं आहे काय त्याच्यात सिंपल डिस्टन्स फॉर्म्युला कोसाइन रूल म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला एवढं डोक्यात हो ठेवा ते एक काम करा ही जे ओरिजिन आहे ना ओके okay, इथं कुठला तरी एक व्हर्टायसिस घ्या त्या ट्रायंगलचा आणि हे असं करा ठीक आहे जर इथं मी घेतलं तर इथं मी बी घेणार इथं सी घेणार मी येणार तुम्हाला प्रूव्ह काय करायचं सांगितलंय कोसाईन रूलचे तीन फॉर्म्युले आहेत की ए स्क्वेअर दॅट इक्वल्स टू आता बघा मी पुढं कसं सांगतोय ते फॉर्म्युले लक्षात ठेवायच्या तुम्हाला ए स्क्वेअरचे चे पुढं काय लिहिलंय उरलेल्या बाजूंचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस चॉईस बी सी आणि कॉस ए ओके मग तसं जर बी स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणलं तर तो काय येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए सी आणि कॉस बी मग सी स्क्वेअर तर तुम्ही सांगा मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार मायनस ट्वाईस ए बी आणि कॉस सी येणार तर चला ह्यातलं मला काय प्रूव्ह करायचंय हे समजा प्रूव्ह करायला आणि हे विचारलंय तर मी इथं बी घेणार जेणेकरून इथं बी येणार ओके शांतपणे बघा हा जो सी पॉइंट आहे तो अल ऑन द एक्स एक्सिस असल्यामुळं वाय कॉर्डिनेट काय येणार आहे झिरो पण एक्स कॉर्डिनेट किती येणार आता ही जी व्हॅल्यू आहे ती ए आहे ना च्या समोर साइड ए असते तर इथं ए येणार एक पॉईंट मला मिळाला ना ए चे कॉर्डिनेट काढण्यासाठी मग चाटवतो तुम्हाला आता हा वाय कॉर्डिनेट आहे आणि हा एक्स कॉर्डिनेट आहे मग हा तुमचा बी आहे अँगल ओके बी साठी जी ही ऍडजेसन साइड आहे हे सीच्या समोरच्या बाजू इथं सी असणार आहे मग सांगू तुम्हाला ही एक्स कॉर्डिनेट येणार आहे सी ए ओके आणि वाय कॉर्डिनेट येणार आहे सी साईन ए बाळा चेक करा तुम्ही तर फक्त काय करायचं आहे की याच्यासाठी वापरायचं डिस्टन्स फॉर्म्युला तसं येणार बाय डिस्टन्स फॉर्म्युला बी इक्वल्स टू रूटमध्ये माहिती आहे तुम्हाला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर तसंच येणार आहे इथं सी ए मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर सी साईन ए मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व्ह होतंय का ते बघूया आपण नेक्स्ट पेज सी कॉसे सी सायने ओके ओके मी आता हे हे करतो बरं का सी कॉसेन सी सायने होतो ना बाळांनो म्हणजे अशी डायग्राम होते आपली इथं इथं आपण लिहिलं होतं बी ओके हा पॉइंट होता ए आणि झिरो हा पॉईंट होता ए आणि ह्याचे कॉर्डिनेट होते सी कॉस बी ना बाळांडो ओके सी कॉस बी आणि ऍक्च्युली ती एक्सची व्हॅल्यू होती कॉस बी आणि वायची व्हॅल्यू जी येणार आहे बघा ना साईन बीची व्हॅल्यू वाय आपण हे ही व्हॅल्यू कुठली होती आपली सी म्हणजे इथे येणार आहे सी साईन बी चला मी या दोघांसाठी आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो म्हणजे काय येणार हे डिस्टन्स किती आहे सांगा बी मग बी इक्वल्स टू रूटमध्ये मी असं लिहितोय सी कॉस बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी साइन बी ब्रैकेट स्क्वेर ओके सॉल्व करूर फोर बी इवल्स टू की स्क् स्क्ट कैंसल हो मैं हे एक्सपांशन करा सी स्क्वे कॉस स्क् मैनस ट्वाइस ए सी इन कॉस बी मैं तथे बारे मिलना है अपने खाली तो प्लस सेकेंड टर्म स्क् ए स्क्र माइनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वे फॉर्म्यूलापरला है प्लस इतना सी स्क्र आणि साईन स्क्वेअर बी माझा ऐका आता की ही जी पहिली टर्म आहे आणि ह्या टर्म मधून सी स्क्वेअर कॉमन काढा साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ज्याची व्हॅल्यू व्हॅल्यू वन येईल मग मला हे उरलंय कोण ए स्क्वेअर या दोघांच्या मधून सी स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर उरलं आणि मायनस ट्वाईस ए सी कॉस बी फिनिश बळानो साईन रूल आणि कोसाईन रूल मग तुम्हाला ए बी सी व्हॅल्यू दिल्या तर कोसाईन एखादा विचारतील अँगल फाइंड आउट करायला सांगतील सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम पहिल्यांदा बघायचे ओके okay? मग आता काय काय झालं आपलं साइन रूल फिनिश कोसाइन रूल फिनिश आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा हा पॉइंट करा बरं का क्वेश्चन नंबर सिक्स की पोलार कोऑर्डिनेटचं कार्टेसियन मध्ये कन्वर्जन करायचं पोलारचं मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे लक्षात घ्या बरं साईन रूल म्हणजे ट्रायंगलचा एरिया कोसाइन रूल म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला हे लक्षात ठेवा ओके okay? आता पोलार कॉर्डिनेट असतात आर थीटा त्याचं कार्टेसियन म्हणजे तुम्हाला एक्स वाय मध्ये कन्वर्जन करावं लागेल किंवा कार्टेसियन कॉर्डिनेट देतील त्याचं पोलार मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल एकच आहे हे असलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये होतं बरं का समजून घ्या आता हा पॉइंट आहे समजा ह्याचे कॉर्डिनेट कोण आहेत एक्स आणि वाय म्हणजे ऑब्व्हिअसली ही व्हॅल्यू वाय असणार आहे ही व्हॅल्यू एक्स असणार आहे इथं असणार आहे थीटा आणि हा असणार आहे आर काय रिलेशन आहे त्याच्यामध्ये सांगतो तुम्ही कॉस थिटा काढा कॉस थीटाची व्हॅल्यू ऍडजेस्ट अपॉन हायपोटेनियस ओके आहे का बघा त्यामुळे एक्सची व्हॅल्यू मिळाली की आर कॉस एक्स एक्सची व्हॅल्यू मिळाली आर कॉस थिटा सिमिलरली वायची व्हॅल्यू मिळणार आहे आर साईन थीटा कारण वाय हा अपोजिट आहे म्हणजे साईन येणार त्याच्यामध्ये मग तुम्हाला आर आणि थीटा दिलंय व्हॅल्यू कुठ करा की इथं एक्स वाय ची व्हॅल्यू काढा मग समजा एक्स आणि वाय दिलंय तुम्हाला आणि आर आणि थीटा काढायचं आहे मग कसं काढणार सांगतो तुम्हाला तुम्ही पायथागॉरच वापरा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर एक्स न वाय दिलंय ना आर काढता येईल आणि पण काढता येईल आपल्याला म्हणजे क्लिअर हे तुम्हाला करायचं आहे बाळांनो मी पहिला साईन रूल मग कोसाइन रूल हे सांगितलं ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे प्रोजेक्शन रूल बरं का तुम्ही पुस्तकात बघा तरी पेज नंबर मी तुम्हाला सांगतो तर पुस्तकात प्रोजेक्शन रूल ना एक कार दोन मिनिटाचं काम आहे व्हिडिओ सुद्धा पॉज करू नका प्रोजेक्शन रूल आहे ना बाळांनो तो जो आहे तो पेज नंबर एट्टी वरती दिलाय की ए चलू बी कॉसी प्लस सी काहीही अवघड नाहीये आहे तो तुम्ही पण मध्ये जास्त प्रोजेक्शन आलेलं नाहीये पण येऊ शकतो तो बघा एकदम आता मेन पॉईंट काय मग आता करायचंय काय शांतपणे लक्ष द्या प्रिन्सिपल सोल्युशन थोडस इझी आहे सह्याद्री मॅथमॅटिक प्लस वरती छोटासा व्हिडिओ आहे तो बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जनरल सोल्युशन मध्ये मात्र इश्यूज आहेत त्याचे फॉर्म्युले तुम्ही केले तर तुम्हाला जमणार आहे बरं का जनरल सोल्युशन आतापर्यंत डिलीटेड पार्ट होता यावेळेस येण्याचे चान्सेस आहेत पण जर अगोदर केलं असेल तर या लास्ट मोमेंटला ते होणार आहे तर नऊ फॉर्म्युले करणं थोडस कठीण जाईल जेव्हा ज्यांनी केलंय ते करा त्यांनी आता हे सगळं आपलं झालेलं आहे तुम्हाला ये ते येत आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू हा सगळ्यात सोपा पॉईंट आहे तुम्हाला ज्या व्हॅल्यू आहेत ना त्याच्यावर कॉर्टर मध्ये तुम्ही दोन दोन व्हॅल्यूज घेऊ शकता प्रिन्सिपल व्हॅल्यू मेन पॉईंट काय आता बघा की या टॉपिक मध्ये साइन रूल कोसाईन रूलच बऱ्याच वेळा आलेला आहे पण सगळ्यात महत्वाचं आलंय इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आता इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये ज्या काय प्रॉपर्टीज आहेत ना तिथं मात्र बाळांनो वेळ लागणार आहे मग माझं सजेशन काय राहील माहितीये का की ऍक्च्युली बघा सॉल्व्ह प्रॉब्लेम कुठून ते बघूया आपण चला ओके प्रिन्सिपल व्हॅल्यूज पेज नंबर नाईन्टी सेव्हन मध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू आहेत हंड्रेड पासून जे सुरुवात आहेत ना हंड्रेड पासून अगदी हंड्रेड अँड टू पर्यंत जे काही प्रॉब्लेम दिलेत ना ते तुम्हाला सॉल्व करावे लागतील आता एक फेवरेट फेवरेट मी तुम्हाला सांगतो एक्झामिनरचा सा फेवरेट क्वेश्चन कुठला आहे तुम्हाला सांगतो ओके तो क्वेश्चन आता इथं प्रॉपर्टीज दिसत आहेत मला भरपूर एवढ्या प्रॉपर्टीज आहेत ना इतक्या अरे बाप रे हेडॉन्स फॉर्म्युला वगैरे भरपूर भरपूर आहे पण मला प्रॉपर्टी कुठली पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो हे पाहिजे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय दॅट इक्वल्स टू एकदा टॅन इनवर्स एक्स प्लस वाय आणि वन आणि वन मायनस एक्स वाय ही प्रॉपर्टी अतिशय महत्वाची आहे ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत बरं का भरपूर न्यूमेरिकल्स आहेत ठीक आहे बर है, है? आता सगळ्यात महत्वाचं आणखीन साईन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स याच्या आपण प्रॉपर्टीज दिले तिथं लक्षात घ्या तुम्हाला सांगू का साईन इनव्हर्स थिटा असेल प्लस कॉस इनव्हर्स थिटा असेल त्याची व्हॅल्यू पाय बाय टू असते अगदी डेरिवेटिव्ह मध्ये सुद्धा त्याचा वापर आपण केलाय ओके okay? म्हणजे हे सांगू तुम्हाला पेज नंबर वन झिरो फाईव्ह पेज नंबर वन झिरो फायव्ह वरती सगळ्यात शेवटी ज्या प्रॉपर्टी दिल्यात त्या इम्पॉर्टंट आहेत मी मिसलेनियस मध्ये डायरेक्ट एक न्यूमेरिकल दिसलंय मला की तुम्हाला मी सॉल्व करून दाखवणार आहे किंवा मला हिंट देतो थोडीशी लक्ष द्या नका लक्ष द्याव्हर्स टॅन इनवर्स वन बाय फाईव्ह प्लस पुन्हा टॅन इनवर्स ओके वन बाय सेवन पुन्हा टॅन इनव्हर्स वन बाय थ्री पुन्हा टॅन इनव्हर्स वन बाय एट आणि दॅट इक्वल्स टू फाय बाय फोर प्रू करायला सांगितलं अरे काय अवघड आहे काहीच नाही आहे बघा या दोन टॅन इनव्हर्सच्या ऐवजी एकदाच टॅन इनव्हर्स लिहा इथं काय येणार वन बाय फायव्ह वन बाय फायव्ह प्लस वन बाय सेवन आणि वन मायनस या दोघांचा प्रोडक्ट प्लस परत टॅन इनव्हर्स इथं काय येणार वन बाय थ्री प्लस वन बाय एट आणि या दोघांचा प्रोडक्ट ओके आता काय येणार इथं लक्ष घ्या की टॅन इनव्हर्स ए सेवन प्लस फाईव्ह किती येणार ट्वेल्व अपॉन किती येणार आहे थर्टी फाईव्ह की जे पुन्हा कॅन्सल होणार आहे कसं बरं हे वन बाय थर्टी फाईव्ह ना मग थर्टी फाईव्ह मायनस वन म्हणजे इथे येणार आहे थर्टी फोर पण अपॉन थर्टी फाईव्ह किचे कॅन्सल होतील इथं सुद्धा तसंच येईल की टॅन इनव्हर्स एट प्लस थ्री इलेव्हन बाय ट्वेंटी फोर इथं ट्वेंटी फोर मायनस वन म्हणजे ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी फोर ओके आता थर्टी फाय थर्टी फाय हे सगळं कॅन्सल होतील मग नेक्स्ट ट्वेल्व्ह बाय थर्टी फोर आणि इलेव्हन बाय थर्टी मग आता मी तुम्हाला नुसतं सांगतो म्हणजे टॅन इनव्हर्स ट्वेल्व अपॉन थर्टी फोर प्लस पुन्हा टॅन इनव्हर्स मागच्या पेक्षावर काय होतं बघा इलेव्हन अपॉन ट्वेंटी थ्री परत तीच स्टेप फॉलो करा ना म्हणजे एकदा स्टॅन इन हा वरती काय येणार ट्वेल्व्ह बाय थर्टी फोर प्लस इलेव्हन बाय ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय वन मायनस त्या दोघांचा प्रॉडक्ट आता बाळानो ऐका ही, तो हूँ पन ही तर थोडस सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं पण काही जरी झालं तर मी तुला क्लिअरली सांगतो की ह्या दोघांचा प्रॉडक्ट आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट पुन्हा तुम्हाला करावं लागेल हे सगळं केल्यानंतर मी तुम्हाला सांगू का सगळं ते कॅन्सलच होणार आहे आणि वनच येणार आहे तुम्ही करून बघा ओके कसं करणार तुम्ही आहे सिक्स अपॉइंट सेव्हन्टीन आहे समजा इथं टू ने डिवाईड केलं बट ट्वेंटी थ्री इंटू सिक्स इलेव्हन अपॉइंट सेव्हन्टीन प्लस ह्या दोघांचा प्रॉडक्ट इथं खाली काय नाही ह्या दोघांचा प्रॉडक्ट तुम्ही वरती केलाय मायनस हे सिक्स वन म्हणजे इथं सिक्स असणार सेव्हन्टीन असणार आहे इन्टू इलेव्हन करा सबस्ट्रॅप्शन करा वनच एनार टेन इन्स वनची व्हॅल्यू असते फाय बाय फोर आते तुम्हाला का म्हणलं मी वन येणार माहिती का प्रू दॅटला तेच दिले ना त्यांनी म्हटल्यावर लक्षात घ्या बरं आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना पेज नंबर हंड्रेड अँड टेन आणि हंड्रेड अँड वरती हे तुम्ही अगोदर केले असतील तर रिवाईज करा अगोदर हा टॉपिक कम्प्लीट झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही अगोदर केला जरी नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे साईन रूल कोसाईन रूल प्रोजेक्शन रूल त्याच्यावर बेस्ड बेस्ट इझी न्युमेरेकर्स पोलार टू कार्टेसियन प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन केलं असेल तर करा काही तणाव घेऊ नका नाही केला असेल तर ओके कारण दहा पैकी आपण काहीतरी मार्क मिळवू चांगले अरे चांगले नाही भरपूर चांगले मार्क मिळवणारे ठीक आहे मग पटपट पहा टॉपिक कम्प्लीट करा नेक्स्ट टॉपिक मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सांगणार तो सुद्धा इझी आहे ऑल द बेस्ट धन्यवाद